एखाद्या ठिकाणी वारंवार अनेक घटना घडत असतील तर ते ठिकाण सर्वांच्या आकर्षणाचे केंद्र बनते, मग त्या चांगल्या असो की वाईट किंवा चित्रविचित्र घटना असो। असाच काहीसा प्रकार अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव शहरातील गोदावरी नदीवर असलेल्या लहान पुलाबाबत घडताना दिसत आहे। गेल्या 2 महिन्यांपासून लहान पुलावर घडणाऱ्या गोष्टींमुळे हा पूल सर्वत्र चर्चेचा विषय बनला आहे। लहान्या पुलावरून होणाऱ्या आत्महत्या, पुलावरून नदीत उडी मारण्याचे प्रकार, पुलाबाबत अनेक आंदोलने, पुलावरील खड्डे, अनेक पुलाबाबत येणाऱ्या अफवा, अजून बरंच काही। आता यात अजून भर पडली आहे ती पुलावरून सुरक्षेसाठी बांधण्यात आलेल्या दोन्ही बाजूच्या लोखंडी कठड्याला अचानकपणे किंवा रहस्यमय पद्धतीने बांधण्यात आलेल्या शेकडो प्लॅस्टिकच्या कॅरीबॅगची चर्चा संपूर्ण कोपरगाव शहरात सुरू होत आहे। सदर पुलावरून जाणारे येणारे नागरिक प्लॅस्टिकच्या कॅरीबॅगकडे कुतूहलाने बघत कुशंका उपस्थित करत होते। 2 ते 3 दिवस या शेकडो कॅरीबॅग या लोखंडी कठड्याला बांधण्यात आलेल्या अवस्थेत होत्या। मात्र पुण्यात 4थ्या दिवशी सकाळी दिवस उजळायच्या आत त्या सर्व कोणीतरी काढून घेतल्या होत्या, त्यामुळे या कोणी काढल्या याविषयी सर्वत्र चर्चा सुरू होती। याबाबत आमच्या प्रतिनिधीने नगरपालिका स्वच्छता अधिकारी यांच्याशी विचारणा केली असता आम्ही पहाटेच्या सुमारास त्या शेकडो संख्येने असलेल्या पिशव्या हटवल्या असून मात्र त्या कोणी कशासाठी व का बांधल्या याबाबत कसली माहिती आम्हाला नाही असे त्यांनी सांगितले आहे। एकंदरीत त्या रहस्यमय प्लॅस्टिकच्या पिशव्या कोणी कशासाठी का बांधल्या हे अजूनही गुलदस्त्यात असून ते अजूनही सर्वांसाठी एक रहस्य बनलेले आहे। दरम्यान गोदावरी नदी पात्रात कॅरीबॅग टाकू नका हा संदेश मात्र या घटनेतून आपण सर्वजण घेऊ शकतो व जल प्रदूषण रोखण्यासाठी आपला हातभार निश्चित लावू शकतो। यस 24 मराठीसाठी अनिल दीक्षित, कोपरगाव।